नमस्कार मित्रांनो, मी अविनाश भगत आणि तुम्ही बघत आहात आपले सर्वांचे आवडते यूट्यूब चॅनल अपनावी नेटवर्क। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाची माहिती तुम्हाला सांगणार आहे। बऱ्याच दिवसानंतर नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। जुनी जे CRS ची वेबसाईट होती जन्ममृत्यू नोंदणीची, ती बंद झालेली आहे। आता नवीन पोर्टल जे आहे ते लॉन्च झालेलं आहे डेट ऑफ बर्थ रजिस्ट्रेशनसाठी। तर त्या पोर्टलची सगळं माहिती जी आहे आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कशाप्रकारे आपण डेटचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, कशाप्रकारे बर्थचं रजिस्ट्रेशन करायचं आहे, इतरही माहिती या पोर्टलमध्ये नवीन काय काय आलेलं आहे, हे सर्व माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आजच्या नंतर येणाऱ्या वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणारच आहोत। परंतु आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। सुरुवात आपण नवीन पोर्टल लॉन्च झालं तेव्हापासून करत आहोत, त्याच्यामुळे या व्हिडिओचं जे इम्पॉर्टन्स आहे ते खूप महत्त्वाचं आहे। सुरू करू आपल्या आजच्या व्हिडिओला। तर चला तर जाऊ आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवर। आपण इथं बघू शकतो की आपल्या या डेस्कटॉपच्या स्क्रीनवर तुमच्या डेट ऑफ बर्थच्या रजिस्ट्रेशनचं जे नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे त्याचं होमपेज आहे, ठीक आहे। तर अशा प्रकारचं होमपेज जे आहे तो तुमचं इथं लॉन्च झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथं वर डेट ऑफ बर्थ रजिस्ट्रेशन दिलेलं आहे, सगळ्या प्रकारची वर जे आहे ते वर वेगवेगळ्या प्रकारचे टॅब दिले आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या माहिती दिलेल्या आहे, ठीक आहे। तुम्हाला अप्लाय कसं करायचं आहे त्याच्यासाठीसुद्धा मार्गदर्शन इथं वर दिलेलं आहे। त्याचबरोबर इथं वर त्याचे रूल्स दिलेले आहे, आतापर्यंत नवीन कोणते कोणते रूल्स झालेले आहेत जन्म आणि मृत्यूचे, आणि फॉर्म दिलेले आहेत। CRS चा फॉर्म दिलेला आहे जे आपल्या जन्ममृत्यू नोंदणीचे आपण रायटिंगमध्ये ग्रामपंचायतमध्ये नोंदी करतो त्याचेच फॉर्म्स याच्यामध्ये दिलेले आहेत। तुम्हाला आवश्यक असेल तर तुम्ही त्याच्यातून डाउनलोड करू शकता। परंतु आपल्याला करायची आज नवीन पोर्टल लॉन्च झालं तर त्याची पहिली नोंदणी करायची, ठीक आहे। त्याच्यासाठी तर आपल्याला सर्वातला लॉग इन करायचं आहे, ठीक आहे। तर इथं इन्स्टिट्यूशन किंवा जनरल लॉग इन तुम्हाला करायचं आहे, ठीक आहे। इन्स्टिट्यूशनचं जे आपलं लॉग इन आहे ते आपण इथं केलेलं आहे। याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की जुनंच ID पासवर्ड जो CRS चा होता तोच याच्यामध्ये लॉग इन होणार आहे, ठीक आहे। फक्त याच्यामध्ये तुमचं काय आहे तर हे पोर्टल जे आहे ते अपडेट झालेलं आहे, ठीक आहे। नवीन पोर्टल जे आहे ते अपडेट झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा जुनाच ID पासवर्ड चालणार आहे आणि जो तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर होता तो त्याच मोबाईल नंबरवर तुमच्या इथून OTP जाणार आहे, ठीक आहे। हे एकदम मागच्या जुन्या पोर्टलवर आणि नवीन पोर्टलवर सेम आहे की ID पासवर्ड तोच राहणार आहे आणि ज्या मोबाईल नंबर तुमचा लिंक असेल त्याच लिंकवर जाऊन तुम्हाला तिथं OTP येणार आहे आणि तो OTP टाकून तुम्हाला इथं लॉग इन करायचं आहे, ठीक आहे। कॅप्चा टाकायचा आपल्याला, कॅप्चा टाकून घ्या, ठीक आहे। आणि आपल्याला लॉग इन करायचं आहे। लॉग इनवर क्लिक केलं की तुमच्यासमोर आता तुमच्या मोबाईल नंबरवर जो आहे तो OTP येणार आहे। OTP आल्यानंतर आपल्याला इथं OTP टाकून घ्यायचा आहे आणि OTP टाकल्यानंतर आपण इथं या पोर्टलला लॉग इन होणार आहोत, ठीक आहे। तर इथं बघू शकता तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्या मोबाईल नंबरवर OTP गेलेला आहे आणि तो जो OTP आहे तोच इथं आपल्याला टाकायचा आहे, ठीक आहे। तर तुम्हाला जर OTP आला नसेल तर तुम्ही रिसेट किंवा परत तो OTP याच्यामध्ये घेऊ शकता। आता तो OTP रिसेट कसा करायचा याच्यासाठी इथं खाली एक ऑप्शन दिलेला आहे रिसेंट OTP, परंतु त्याचा टायमिंग झाल्याशिवाय, इथं वर टायमिंग दिलेला आहे 2:37, तो टायमिंग झाल्याशिवाय तुम्हाला OTP जो आहे तो दिला जाणार नाही, ठीक आहे। तर इथं तुम्हाला जो OTP आलेला आहे तो टाकून द्यायचा आहे। OTP टाकल्यानंतर तुम्हाला ते लॉग इन करायचं, ठीक आहे। तर OTP जो आहे तो आपला व्हेरिफिकेशन झालेला नाही आहे, इनव्हॅलिड OTP टाकत आहे, ठीक आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं वाट पाहावं लागणार आहे की OTP येईपर्यंत। OTP आल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये OTP टाकायचा आहे आणि OTP टाकून तुम्हाला याच्यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। इथं बघून घ्या आपण जो OTP आपल्याला आलेला आहे तो टाकलेला आहे, याच्यावर लॉग इन केलेला आहे आणि लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे तुमचं जे लॉग इन आहे ते लॉग इन इथं ओपन झालेलं आहे। इथं तुम्ही बघू शकता की तुमचं जे लॉग इन आहे ते लॉग इन तुमच्या या स्क्रीनवर झालेलं आहे, तेच लॉग इन आहे जे तुम्ही आधीच्या पोर्टलमध्ये करत होते, ठीक आहे। वर तुमच्या ग्रामपंचायतीचं नावसुद्धा दिलेलं असेल, इथं तुम्ही क्लिक करून बघू शकता। त्याचबरोबर फक्त याच्यामध्ये खूप सारे टॅब्स तुम्हाला आलेले दिसतील। हे टॅब्स जे होते त्या पोर्टलमध्ये एकाखाली एक दिलेले होते, याच्यामध्ये सगळं व्यवस्थित टॅब जे आहेत ते आपल्यासाठी दिलेले आहेत, ठीक आहे। तर नॉर्मली आपल्याला एवढं मोठं टॅब बघितल्यानंतर वाटेल की आता नोंदणी कुठं करायची आहे, ठीक आहे। तर नोंदणी करण्यासाठी वर जे आहे होम टॅबच्या बाजूने आपल्याला बरेच माहिती दिलेली आहे, ठीक आहे। पहिलं होम टॅब आहे, त्याच्यानंतर बर्थ आहे। बर्थमध्ये जसं त्याच्यामध्ये माहिती होती तशी याच्यामध्ये आहे, ठीक आहे। ॲड ऑल बर्थ इव्हेंट म्हणजे तारीख गेल्यानंतर जे जुनी नोंद आहे ते करायची असल्यास, रजिस्टर बर्थ म्हणजे चालूची जन्माची नोंदणी करायची असल्यास, लहान मुलांचं जे नाव आहे ते तुम्हाला जन्माच्या वेळेस टाकलेलं नाही आहे आणि आपल्याला ते आता नवीन बदल करायचं आहे तर ते नाव तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता, ठीक आहे। त्याचबरोबर ज्या जन्माच्या नोंदी ऑलरेडी झालेल्या आहेत त्याच्या नोंदी आपल्याला शोधायसाठी इथं सर्च बर्थ रजिस्ट्रेशनवरूनसुद्धा एक ऑप्शन दिलेला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर रजिस्टर स्टील बर्थ
म्हणजे उपजत मृत्यू उपजत जन्म जर असेल तर त्याचीसुद्धा नोंद तुम्हाला इथं करायची आहे. अशा प्रकारे सर्व माहिती जी आहे त्याच्यामध्ये दिलेली आहे. बर्थ रजिस्ट्रेशन तुरा जे आहे ते तुमचं रजिस्टर दिलेलं आहे, ते पूर्ण रजिस्टर तुम्ही डाउनलोड करून तुमच्या आत्तापर्यंत ग्रामपंचायतीच्या झालेल्या जेवढ्या काही जन्माच्या नोंदी असतील ते तुम्ही इथून बघू शकता. त्याचप्रकारे दुसरं जे आहे ते सुद्धा मृत्यूचं आहे आणि मृत्यूमध्ये सुद्धा तीच डिटेल माहिती दिलेली आहे. हे सर्व अशी माहिती याच्यामध्ये दिलेली आहे. हे सर्व टॅब आपण एका एका व्हिडिओमध्ये त्याची डिटेल माहिती घेणारच आहोत, परंतु आजचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपण जन्माच्या ऐवजी मृत्यूची नोंद आज आपण करणार आहोत, ठीक आहे. नॉर्मली आपला प्रॉब्लेम असा आहे की सुरुवातीला आपल्या ग्रामपंचायतच्या अंडरमध्ये जन्माच्या खूप साऱ्या नोंदी होत होत्या, परंतु आता प्रत्येक ग्रामपंचायत जे आहे ते जिल्ह्याशी तालुक्याशी जोडल्या गेल्याकारणाने सर्व जन्म मृत्यू जे आहेत हे जन्म जे आहेत ते ग्रामपंचायतच्या अंडर न होता हे उपकेंद्रात प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी असलेल्या कोणत्याही रुग्णालयात होतात, त्यामुळे ते सर्व जन्माच्या नोंदी आपण महानगरपालिका या क्षेत्रात करत असतो. जर ग्रामपंचायतमध्ये नॉर्मल जन्म झालेला असेल तरच आपली नोंद ग्रामपंचायतला जन्म रजिस्ट्रमध्ये केल्या जाते. तसे आज आपण आपल्या इथं झालेल्या मृत्यूच्या नोंदीची नोंद आपल्या रजिस्ट्रेशनला ऑनलाईन प्रकारे करणार आहोत. ऑफलाईन तुमच्या ग्रामपंचायतला जे मृत्यूचं रजिस्टर आहे त्याच्यावर झालेली असेलच, तीच आता आपल्याला ऑनलाईन करायची आहे, ठीक आहे. तर सुरुवात करू आपल्या आजच्या मृत्यूच्या नव्या नोंदणीला नवीन पोर्टलवर, अपडेट झालेल्या पोर्टलवर. तर इथं तुम्ही डेटवर क्लिक करायचं आहे, त्याच्यानंतर रजिस्टर डेथवर क्लिक करायचं आहे, ठीक आहे. होमच्या बाजूला 2 नंबरचा टॅब आहे डेथ आणि त्याच्यावर रजिस्टर डेथ. इथं तुमचं वर दिलेलं असे हे मृत्यू नोंदणीसाठी आपण करत आहोत. वर 2 टीप दिलेले आहेत. जर तुम्हाला इंग्रजीतून प्रादेशिक भाषेत प्रविष्ट केलेला डाटा स्वय अनुवादित करायचा समस्या येत असल्यास शब्दानंतर स्पेसबार एंटर किंवा बटन दाबा. जसं मागच्या वेळेस आपण करत होतो इंग्लिशमध्ये टाईप नाव केल्यानंतर एंटर किंवा स्पेस केलं की खाली जिथं मराठीमध्ये टाईप आहे जिथं मराठीमध्ये ऑप्शन आहे इथं बघा मराठीमध्ये तिथं ऑलरेडी तुमचं नाव मराठीमध्ये टाईप होत होतं. ते कसं होणार आहे ते सुद्धा आपण आता पुढे बघणार आहोत. कृपया विनंती करण्यात येते की योग्य भाषांतरित केले नसल्यास दुरुस्त करावे. जर ऑटो जर याच्यामध्ये मराठी इंग्लिश आणि मराठी असे दोन्ही जर ऑटो करेक्ट नसेल होत तर तुम्ही स्वतः इंग्लिशचं मराठीमध्ये ट्रान्सफर टाईप करून करू शकता. असे 2 प्रकारचे टिप्स आपल्याला दिलेले आहेत. पहिल्या नंबरचं लीगल इन्फॉर्मेशन आहे, 2 नंबरचं स्टॅटिकल इन्फॉर्मेशन आहे. तेच इन्फॉर्मेशन आपल्याला कन्फर्म आणि कन्फर्म करायचं, ठीक आहे, लीगल आणि स्टॅटिकल. सुरुवातीला आपण जनरल माहिती आपण भरणार आहोत. जनरल माहितीमध्ये पहिलं आहे प्राथमिक भाषा जे नॉर्मली इंग्लिश असते आणि दुय्यम भाषा म्हणजे राज्यवार जे भाषा आहे ते दुय्यम भाषा असते, ठीक आहे. तर तुम्हाला ते चेंज करायचे असेल तर तुम्ही याच्यातून तुमची भाषा चेंज करू शकता, परंतु आपलं महाराष्ट्र असल्याकारणाने आपल्याला मराठी भाषा चेंज करायची आवश्यकता नाही. आपल्याला मराठी हे सर्टिफिकेटमध्ये आवश्यक आहे, त्याचबरोबर इंग्लिशसुद्धा आवश्यक आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन आहे आपला अहवाल. आता तुमच्या ग्रामपंचायतच्या रजिस्टरवर चेक करा तुम्ही की सगळ्यात खाली निबंधकाने भरावायच्या माहितीच्या खाली तुमचा अहवाल दिलेला असतो. जो ग्रामसेवक किंवा जे जन्ममृत्यूच्या नोंदणीचे निबंधक असतात ते तिथं त्या तारखेची नोंद करतात ज्या दिवशी तुमच्या ग्रामपंचायतीत त्याची नोंद झाली. नॉर्मली कायद्यानुसार 21 दिवसाच्या आत जन्म आणि मृत्यूची नोंद ग्रामपंचायत रजिस्टरला करणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर जर केल्यास त्याच्यावर तुम्ही कर लावून किंवा दंड करून किंवा तहसील पंचायत समिती या स्तरावरून किंवा जिल्हा न्यायालयामधून त्याचा आदेश काढून तुम्ही त्याची नोंद करू शकता. परंतु नॉर्मली 21 दिवसाच्या आधीच जन्माची किंवा मृत्यूची नोंद आपल्याला करायची असते आणि तीच जन्माची मृत्यूची नोंद आपण आता करणार आहोत. जर तुमचा 11 तारखेला मृत्यू झालेला असेल तर 11 तारखेपासून तर 21 दिवसाच्या आतमध्ये जितके दिवस भरतात त्याच्या हिशोबानं तुम्हाला इथं नोंदणी करायची आहे. त्याचनुसार तुमचा अहवाल दिनांक निवडायचा आहे. जर अहवाल दिनांक आणि मृत्यूची तारीख याच्यामध्ये 21 दिवसाचा डिफरन्स असेल तर तुम्हाला याच्यात त्याचं कारण द्यावं लागेल किंवा आदेशसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये टाकावा लागू शकतो. त्यामुळे ते तारखेचं थोडंसं डिफरन्स आपण इथं बघून घ्यायचं आहे, ठीक आहे. आता इथं आपल्याला घ्यायचं आहे अहवाल दिनांक म्हणजे ज्या दिवशी तुमच्या ग्रामपंचायतला त्याची नोंद करण्यात आली ती तारीख, ठीक आहे. तर इथं तारीख घेतली आपण 25 मे, ठीक आहे. आता जून चालू आहे, मागच्यावर महिन्यातली ही नोंद आहे. त्याच्यानंतर पुढची माहिती आहे मृत व्यक्तीची माहिती. जो माणूस मयत झालेला आहे, जो व्यक्ती मयत झालेला आहे त्याची माहिती आपल्याला इथं द्यायची आहे. त्याची मृत्यूची तारीख, आता मृत्यूची तारीख जी असेल ते अहवाल दिनांकापासून 21 दिवसाच्या जास्त असू नये, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याची मृत्यूची तारीख आपण इथं घेतली, तीच मृत्यूची तारीख आपल्याला कन्फर्म करायची आहे दुसऱ्या बॉक्समध्ये. तीच मृत्यूची तारीख जी आहे आपण ती इथं कन्फर्म करून घेतलेली आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे की त्याची मृत्यूची वेळ. नॉर्मली मृत्यूची वेळ नसते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथं बघा तुम्ही मृत्यूच्या दिनांकाची पुष्टी करा. इथं रेड डॉट आहे, लिंकच्या नंतर रेड डॉट आहे. जिथं रेड डॉट असेल तिथं तुम्हाला ते भरणे कंपल्सरी आहे. मृत्यूच्या तारखेच्या या बॉक्समध्ये किंवा आजूबाजूने कुठंही तसं रेड बॉक्स नाही, कंपल्सरी नाही आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे हे नाही भरलं तरी चालते. त्याच्यानंतर लिंग म्हणजेच त्याचं
माणूस आहे म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. ठीक आहे, स्त्री असेल तर स्त्री निवडायची, पुरुष असेल तर पुरुष निवडायचा आहे. त्या मयत व्यक्तीची जन्मतारीख जर तुम्हाला माहीत असेल किंवा तुमच्या रजिस्टरला नोंद असेल तर टाकायची आहे. आपल्या इथं तशी नॉर्मली नोंद आपण करत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर त्याचं मृत्यूचं वय किती आहे, वर्ष किती आहे ते तुम्हाला इथं अंदाजे टाकायचं आहे. जर तुमच्याकडे असेल उपलब्ध तर टाकू शकता, हे जे आहे ते रिक्वायर्ड नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही नाही भरलं तरी चालते. त्याच्यानंतर एज, महिने, वर्ष इतके तुम्ही सगळे डिटेल माहिती आपण टाकू शकत नाही, आपल्याकडे उपलब्धसुद्धा नसते. जर उपलब्ध असेल तर तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, तासापर्यंत सेकंदापर्यंत आहे. त्याच्यानंतर आता मयत व्यक्तीचं पहिलं नाव म्हणजे फर्स्ट नेम आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, इथं आपण मयत व्यक्तीचं पहिलं नाव टाकलं. इथं तुम्ही बघा, टॅप केलं की खाली मराठीमध्ये नाव ऑटो कम्प्लीट होत आहे. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे वर जे टिप दिलेली आहे त्याचा अर्थ हा आहे, जर ते ऑटो कम्प्लीटमध्ये जर मराठीमध्ये काही मिस्टेक झालेली असेल तर तुम्ही मराठीमध्ये ते अपडेट करू शकता. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा, मिडल नेम जे आहे तेसुद्धा आपण इथं टाकून घेतलेलं आहे. आणि ते जर मराठी होत नसेल, जसं इथं झालेलं नाही, तर तुम्ही इथून ते मराठी बरोबर करून घेऊ शकता. ठीक आहे, इथं सरनेम टाकून घ्यायचं आहे. सरनेम टाकल्यानंतर सरनेम मराठीमध्ये आलेला आहे. त्याच्यानंतर मृत व्यक्तीच्या नावाची पुष्टी करायची आहे, तेच वर जे टाकलेलं आहे तेच आपल्याला इथं खाली टाकून घ्यायचं आहे. ठीक आहे, टाकलेलं आहे. त्याच्यानंतर त्या सदर व्यक्तीचं जर तुमच्याकडे नॉर्मली आपल्याला एक डॉक्युमेंट कोणतं तरी घ्यायचं आहे, जसं आधार असेल तर आधार किंवा आधार नसेल आणि त्याची पावती असेल तर पावती. आधार हे आज रोजीनुसार कंपल्सरी झालेलं आहे, त्याच्यामुळे आधार जे आहे ते आपल्याला घ्यायचंच आहे, त्याच्याशिवाय नोंद होणार नाही. ठीक आहे, आधार घेतलं. त्याच्यानंतर दुसरं आहे आईची माहिती. आता रजिस्टरला तुम्ही बघायचं आहे, त्याच्यामध्ये आईची माहिती जर उपलब्ध असेल तर भरायची, कारण आईची माहिती कंपल्सरी नाही. ठीक आहे, ऑप्शनल इन्फॉर्मेशन आहे ते. त्याच्यानंतर याचं आईचं फर्स्ट नेम, मिडल नेम, लास्ट नेम टाकायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल नंबर, आधार नंबर असेल तर टाकायचं, असेल नसेल तर टाकलं नाही तरी चालते. त्याच्यानंतर फादर नेम म्हणजे वडिलांची माहितीसुद्धा तुम्हाला याच्यामध्ये टाकायची आहे. तुमच्याकडे असेल उपलब्ध तर तुम्ही टाकून घ्या, नसेल तर नाही टाकली तरी चालते. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता आपण वडिलांचं नाव जे आहे ते इथं टाकून घेत आहोत, कारण त्याच्या नावातच वडिलाचं नाव आलं कारण आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पुढचं ऑप्शन आहे वैवाहिक स्थिती. आता तो विवाहित असेल तर त्याच्या पत्नीचं नाव इथं टाकायचं असेल, पत्नी मयत असेल तर पतीचं नाव टाकायचं असेल. जर तो विवाहित नसेल तर इथं अनविवाहित म्हणजे अनमॅरिडचं सुद्धा ऑप्शन इथं दिलेलं आहे, याच्यावर क्लिक करायचं. हा सदर व्यक्ती विवाहित असल्याकारणाने आपण त्याच्या पत्नीचं नाव इथं टाकणार आहोत. ठीक आहे, इथं बघू शकता तुम्ही मराठीमध्ये नाव मिसमॅच झाल्यास तेसुद्धा तुम्ही इथून चेंज करून घेऊ शकता. ठीक आहे, सगळे माहिती जी आहे ते तुम्हाला इथं फिल करायची आहे. जिथं जिथं रेड डॉट आहे ती सगळी माहिती तुम्हाला भरून घ्यायची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये पत्नीचं सुद्धा आधार नंबर, जन्मतारीख हे आहे पण ऑप्शनल आहे, ते टाकलं नाही तरी चालते. आता इथं कॉन्टॅक्टचं ऑप्शन दिलेलं आहे, त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे असं यांचं म्हणणं आहे, पण ते ऑप्शनल आहे, तुम्ही त्यामध्ये भरू शकता किंवा नाही भरलं तरी चालते. त्याच्यानंतर मृत्यूच्या वेळी व्यक्तीचा पत्ता कुठं होता. ठीक आहे, मृत्यूच्या वेळी मृत व्यक्तीचा पत्ता काय आहे, आता ते तुमच्या जो पत्ता असेल तो इथं टाकून घ्यायचा आहे. ठीक आहे, आता आपला जो आहे तो महाराष्ट्रामध्ये आपण राहत आहोत, त्याच्यामुळे आपण महाराष्ट्र राज्य निवडायचं आहे. डिस्ट्रिक्ट, आता तुमचं महाराष्ट्रामध्ये तुमचं डिस्ट्रिक्ट कोणतं आहे ते तुम्हाला इथं निवडून घ्यायचं आहे. माझं अकोला आहे, मी अकोला निवडलेला आहे. त्याच्यानंतर अकोल्यामध्ये सुद्धा वेगवेगळे तालुके आहेत, आपल्याला तालुका याच्यामधून निवडून घ्यायचा आहे. जो तालुका तुमचा असेल, जर आता असं आलं म्हणजे जिथं तुमचा तालुका घेतलाच नाही, तर रिटर्न जिल्ह्यामध्ये जायचं आहे, जिल्हा बदलून घ्यायचा आहे. आणि जिल्हा बदलल्यानंतर परत आपला तोच जिल्हा निवडायचा आहे, जेणेकरून पुढची जी माहिती आहे ते रिफ्रेश होऊन आपल्याला लिस्ट शो होईल. ठीक आहे, जर असा प्रॉब्लेम आला तर जिल्हा बदलवायचा, परत आपला जिल्हा घ्यायचा आणि नंतर मग तालुक्याची आपल्याला लिस्ट शो होते. कारण सर्व्हर जे आहे ते सध्या नवीन आहे आणि नवीन सर्व्हर असल्याकारणाने थोडंसं स्लोसुद्धा चालू शकते. त्याच्यानंतर गाव आहे तुमचं, गाव आहे का शहर आहे हे सुद्धा निवडायचं आहे. आपलं गाव असते, ग्रामपंचायत अंडर जर असेल तर गाव आहे, आणि महानगरपालिका क्षेत्रातले असतील तर त्यांनी शहर निवडायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता गावाचं नाव जे आहे ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. इथं तुम्ही बघू शकता खाली गावाचं नाव दिलेलं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण ग्रामपंचायती आपल्या अकोला तालुक्यातल्या दिलेल्या आहेत. ठीक आहे,
एकाही गावाचं नाव याच्यामध्ये सुटलेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने गाव निवडताना योग्य गाव निवडायचं आहे. जर तुमचं खुर्द आणि बुद्रुकमध्ये प्रॉब्लेम असेल तर जे तुमचं रिअल असेल ते निवडायचं आहे. जसं माझं सांगळूत बुद्रुक आहे, सांगळूत खुर्द आहे, तर ते सांगळूत बुद्रुक जे असेल ते आपल्याला निवडून घ्यायचं आहे. हा आपल्याला पिनकोड टाकायचा आहे. त्याच्यानंतर तुमच्या बिल्डिंगचं नाव, हाऊस नेम, रस्त्याचं नाव, पोस्ट ऑफिस, हे सगळी माहिती जी आहे ते तुम्ही भरू शकता. आणि नाही भरली तरी काही ऑप्शन नाही, हे ऑप्शनल माहिती आहे. त्याच्यानंतर इथं बघा, मृत व्यक्तीचा कायमचा पत्ता. आता तो व्यक्ती जर दुसऱ्या बाहेर गावून येऊन तुमच्या गावामध्ये त्याची मृत्यू झालेला असेल तर त्याची नोंदसुद्धा आपण ग्रामपंचायतीला करतो. परंतु तो व्यक्ती कायम आपल्या गावातलाच रहिवासी असेल तर इथं बघू शकता तुम्ही होय याच्यावर क्लिक करायचं आहे. कारण हा सम ॲज ॲड्रेस, म्हणजे सारखा ॲड्रेस आहे तो, मृत्यू झालेला ॲड्रेस आणि राहत असल्याचा ॲड्रेस. जर तो तुमच्या गावातला रहिवासी नसेल तरच नाही करायचा आहे आणि त्याचा पत्ता भरायचा आहे. जर असेल तर येस करायचा आहे. ठीक आहे, येस केलं म्हणजे तुमचा मृत्यूच्या जिथं मृत्यू झाला त्याचा पत्ता आणि तो कायम राहतो त्याचा पत्ता इथं दिलेला आहे. आता पुढचं ऑप्शन आहे की प्लेस ऑफ डेथ, म्हणजे मृत्यू कुठे झाला. आता मृत्यू झाला तुमच्याच गावात, परंतु घरी झाला का इतर कुठल्या ठिकाणी झाला, गावात झाला, तर ते तुम्हाला निवडायचं आहे. नॉर्मली मृत्यू हे घरी असतात, बाहेर झाला असल्यास ॲक्सिडेंटली जर झाले असतील तरच बाहेर होतात. ठीक आहे, तर इथं घर निवडायचं आहे. महाराष्ट्र ऑलरेडी निवडून येणार आहे. तुमचा जिल्हा जो आहे तो निवडून घ्यायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर परत तसाच पूर्ण पत्ता निवडून घ्यायचा आहे आपल्याला. तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे आणि तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे. जर तुमचा कोणतंही गाव, तालुका किंवा जिल्हा निवडताना प्रॉब्लेम आला ज्याच्यामध्ये तुमची लिस्ट जर शो झाली नाही, तर मी सांगितल्याप्रमाणे जिल्हा बदलवायचा किंवा त्याच्या आधीचा टॅप चेंज करायचा आणि परत तो घ्यायचा, म्हणजे ती जी लिस्ट आहे ती रिफ्रेश होईल आणि आपल्याला ते त्याच्यातली जी आपल्याला माहिती आवश्यक आहे ते आपल्याला शो होईल. ठीक आहे, तर अशा प्रकारचे वेगवेगळे प्रश्न जे आहेत ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर सॉल्व करण्याचं जे काम आहे ते करत आहे. असेच प्रश्न जे आहेत ते प्रत्येक नॉर्मल केंद्रचालकाला किंवा ग्रामसेवक यांना किंवा जे निबंधक आहेत, जे नोंदणी रजिस्टर आहेत, त्यांना सर्वांना येतच असतात. ठीक आहे, खालची माहिती सेम आहे. जिल्हा म्हणजे बिल्डिंगचं नाव, घराचा नंबर, रस्त्याचं नाव, पोस्ट ऑफिस, हे सगळी माहिती तुम्हाला भरायची आहे. पुढचं ऑप्शन आहे माहिती देणाऱ्याचं नाव. आता माहिती जी आहे ते कोणीही देऊ शकते, असं नाही की त्या घरातलाच माणूस असायला हवा. जर त्या घरातला माणूस नसेल आणि दुसऱ्या माणसानं जर नोंदणी केली असेल तर त्याचं नाव आपल्याला इन्फॉर्मेशन देणाऱ्या माणसाच्या लिस्टमध्ये टाकायचं आहे. ठीक आहे, तर ते पूर्ण नाव आपल्याला इथं टाकून घ्यायचं आहे. आपण आता ते नाव जे आहे ते इथं टाकून घेणार आहोत. ठीक आहे, आणि नाव टाकल्यानंतर आपला पुढचं ऑप्शन आहे की तिथं मोबाईल नंबर आता या ऑनलाईनमध्ये कंपल्सरी केलेला आहे. ठीक आहे, तुम्ही बघू शकता इथं इंग्लिशमध्ये नाव टाकलेलं आहे, इथं मराठीमध्ये नाव यायला होतं परंतु ते आता आपल्याला आलेलं नाही, तर आपण ते हातानं चेंज करणार आहोत. वरच टीप दिलेली आहे, जर सर्व्हर डाऊन असेल किंवा काही प्रॉब्लेम झाला किंवा त्याच्यामध्ये माहिती ट्रान्सफर करताना मराठीमध्ये जर मिसमॅच होत असेल तर तुम्ही स्वतः ती माहिती मिसमॅच करायची आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, इथं बघा मोबाईल नंबर हा कंपल्सरी केलेला आहे. जर प्रत्येकाने मोबाईल नंबर आता टाकायचा आपल्याला आणि मोबाईल नंबर जर तुमच्याकडे उपलब्ध नसेल तर अशा प्रकारचा मोबाईल नंबर सुद्धा तुम्ही टाकू शकता. तरी नॉर्मली प्रत्येकाचा मोबाईल नंबर जो आहे तोच टाकायचा आहे. ठीक आहे, कारण त्याच्यामुळे काय होणार आहे की आता याच्यानंतर पुढचं ऑप्शन जे आहे ते मोबाईल नंबर कंपल्सरीचं आलेलं आहे आणि ते येणारच आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर पत्ता आपल्याला टाकायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर पत्ता टाकून घेणार आहोत आपण. जो पत्ता आहे तो टाकून घ्यायचा आहे. पत्ता टाकल्यानंतर मराठीमध्ये जर मिसमॅच झाला असेल तर तो पत्ता तुम्हाला योग्य करून घ्यायचा आहे. ठीक आहे, अशा प्रकारे हे पहिल्या माहिती पूर्ण पेज जे आहे ते लिगल इन्फॉर्मेशन आपण पूर्ण भरलेली आहे. एकदा चेक करून घ्यायचं आहे काही चूक दुरुस्ती असेल तर. ठीक आहे, नसेल तर मग इथं सेव अँड ड्रॉप करायचं आहे किंवा नेक्स्ट करायचं. सेव अँड ड्रॉप म्हणजे तुम्हाला ही माहिती भरून ठेवायची असेल तरच करायचं, नेक्स्ट करायचं, कारण की आपल्याला आणखी पुढची माहितीसुद्धा भरायची आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये तुम्हाला कन्फर्मेशन विचारलं की आईची माहिती आपण भरलेली नाही, कारण की आपल्या रेकॉर्डला माहिती उपलब्ध नाही. जी माहिती उपलब्ध नाही ते तुम्ही इथं नाही भरली तरी चालते, कारण ते ऑप्शनल आहे. ज्या गोष्टी ऑप्शनल नाहीत त्या तुम्हाला भरणे कंपल्सरी आहेत. ठीक आहे, आता इथं बघू शकता तुम्ही मृत व्यक्तीच्या निवासाचे स्थान आपल्याला इथं निवडून घ्यायचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कंपल्सरी जो त्याचा परमनंटचा पत्ता आहे तो आपल्याला इथं निवडायचा आहे. आणि ज्याचा मृत्यू झालेला आहे तो तर आपण त्याची माहिती आपण ऑलरेडी मागच्या पेजमध्ये लिगल इन्फॉर्मेशन भरलेली आहे. ठीक आहे, इथं आपण महाराष्ट्र निवडलेला आहे. इथं आता आपला जिल्हा जो आहे तो निवडायचा आहे. हा आपण त्या व्यक्तीचा कायम पत्ता निवडत आहोत. ठीक आहे,
परमनंट ॲड्रेस हा भरत आहो, त्याचं निवासस्थान काय आहे, ठीक आहे, त्याचा मृत्यू झाला ते नाही. जर मृत्यू आणि निवासस्थान एकच असेल, एकाच गावात असेल, तर तुम्ही ते एकच सेम पत्ता याच्यामध्ये टाकू शकता. परंतु त्याचं मृत्यू झालेला ठिकाण आणि निवासस्थान वेगळं असेल तर तुम्ही इथून त्यानुसार म्हणजे निवासस्थानानुसार करंटली जो सध्या पत्ता आहे त्याचा त्याच्यानुसार इथं बदलायचा आहे, ठीक आहे. तर इथं आपण अशा प्रकारे गावापर्यंत आलेलो आहोत, शहर असेल तर शहर निघायचं आहे आणि गाव असेल तर ग्रामपंचायत याच्यामधून सगळ्या तालुक्याच्या ग्रामपंचायती दिलेल्या आहेत त्या आपण निवडून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपला करंट जो आहे तो मृत्यू त्या व्यक्तीच्या निवासस्थानाचं ज्या माहिती आहे ते पूर्ण भरलेली आहे. त्याच्यानंतर मृत व्यक्तीची इतरही माहिती आपल्याला भरायची आहे, जसा धर्म, तो कोणत्या धर्माचा होता, त्याचे धर्म याच्यामध्ये दिलेले, रिलिजन सगळे दिलेले आहेत याच्यामध्ये. तुम्ही बघू शकता हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध आणि जैन, त्याचबरोबर इतर आणि माहीतच नसेल तर नॉट नो असं सुद्धा दिलेलं आहे, ठीक आहे. सदर व्यक्ती हिंदू धर्माचा असल्याकारणानं आपण हिंदू टाकू, मुस्लिम असेल तर मुस्लिम टाका, ख्रिश्चन असेल तर ख्रिश्चन टाका, बौद्ध असेल, शीख असेल, जैन असेल तर ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे. सेकंड नंबर आहे त्याचं एज्युकेशन लेवल काय होतं, ठीक आहे. जर माहीत असेल तर टाकायचं, नसेल तर नाही टाकलं तरी चालते. पूर्व प्राथमिक त्याचं एज्युकेशन लेवल होतं ते आम्हाला माहीत आहे, त्याच्यामुळे आम्ही टाकत आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही व्यवसाय त्या व्यक्तीचा काय होता, शेतमजूर होता, शेतीवाला होता, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये बघून टाकू शकतो. अशा प्रकारे तुम्ही याच्यामध्ये व्यवसायाची जी माहिती आहे, शेतकरी असेल तर शेतकरी, शेतमजूर असेल तर शेतमजूर, सरकारी गव्हर्नमेंट कर्मचारी जर असेल तर ते सुद्धा याच्यामध्ये टाकू शकता. आता इतरही माहिती याच्यामध्ये भरायचे, जसे मृत्यूपूर्वी वैद्यकीय लक्ष घेण्याचे प्रकार, ठीक आहे. जर तुम्ही मृत्यूच्या आधी वैद्यकीय प्रमाणित जर ते बॉडी केली असेल तर त्याचीसुद्धा माहिती आपल्याला याच्यात द्यायची आहे. जर कोणामार्फत केलेली आहे, संस्थेमार्फत केलेली असेल तर, किंवा वैद्यकीय चिकित्सा केलेली नसेल तर नाहीवर क्लिक करायचं आहे. दोन नंबर जो ऑप्शन आहे, कोणतीही वैद्यकीय चिकित्सा नाही तर ते सुद्धा तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला आहे की ते मेडिकली तुम्हाला सर्टिफाईड केलेले आहे का डेथ, येस आर नो. तर गावामध्ये जे नैसर्गिक मृत्यू होतात ते कधीही सर्टिफाईड नसतात, त्याच्यामुळे नोच टाकायचं आहे. जिथं PM झालेलं असेल तिथं येस करायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर मृत्यूचे किंवा रोगाने ज्या मृत्यूच्या नोंद झालेली असेल तो याच्यामधून निवडून घ्यायचा आहे. नॉर्मली कसं असतं की आपल्या ग्रामपंचायतमध्ये ज्या नोंदी होतात ते नॅचरल डेटचे असतात, ठीक आहे, नैसर्गिक असतात, त्याच्यामुळे त्याचं कोणत्याही प्रकारचं मृत्यूचं कारण आपल्याला माहीत नसते. जिथं PM ऑप्शन येते तिथंच याच्यामधून तुम्हाला एखादा रोग किंवा त्याचं खरं कारण म्हणजे जसं ॲक्सिडेंटल असेल तर ते सुद्धा आपण याच्यामधून निवडून घ्यायचं आहे. इथं खाली नॉर्मली माहिती दिलेली आहे की स्मोकिंग करत असते का, सदर व्यक्ती टोबॅको खाते का, हे सर्व माहिती तुम्हाला माहीत असेल तर टाकायची, नाही तर नॉर्मली नो नो केलं तरी चालते, ठीक आहे. हे झाली मोस्ट इम्पॉर्टंट माहिती, आपण पूर्ण भरून घेतलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असा आहे की तुम्ही जे माहिती भरलेली आहे त्याचा पत्ता, त्याचा ॲड्रेस प्रूफ ऑफ द प्लेस ऑफ डेथ, म्हणजे तो ज्या इथं राहते, ज्या मृत्यूच्या ठिकाणी तो मयत झालेला आहे, त्याचं डॉक्युमेंट तुम्हाला याच्यामध्ये अपलोड करायचं आहे. किंवा त्याच्या जागी आपण जे आपल्या ग्रामपंचायतमधून मृत्यू नियम क्रमांक 5 मृत्यू अहवाल लिहिलेला आहे त्याची कॉपी याच्यामध्ये आपल्याला अपलोड करायची आहे. जर तुमच्याकडे त्याचं आधार कार्ड किंवा इतरही गोष्टी उपलब्ध नसतील तर, आता याच्यामध्ये आधार कार्डच पाहिजे असं नाही, गव्हर्नमेंटची कोणती ID चालते, वोटर ID चालते, बँकेचं पुस्तक चालते, TC चालते, मनरेगाचं जॉब कार्ड चालते, ठीक आहे. तर अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी, त्याच्यानंतर वॉटर बिल म्हणजे त्या ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला वॉटर बिल चालते, फॅमिली ID चालते, ड्रायव्हिंग लायसन्स चालते, गॅसचं बिल चालते, टेलिफोनचं बिल चालते, अशा कोणत्याही प्रकारची गव्हर्नमेंटची ID जे तुमच्याकडे असेल त्या व्यक्तीची घ्यायची आहे. नॉर्मली सगळ्याकडे आधार कार्ड हे असतेच, त्याच्या कारणानं प्रत्येकानं आधार कार्डची एक कॉपी आपल्याला या अहवालाला लावायची आहे, जेणेकरून हा फॉर्म भरताना तुम्हाला याच्यामध्ये ते अपलोड करावी लागणार आहे, ठीक आहे. तर इथं ब्राउज अँड अपलोडवर क्लिक करायचं आहे. ब्राउज अँड अपलोडवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सदर व्यक्तीचं जे आधार कार्ड तुम्ही स्कॅन केलेलं आहे ते इथं तुम्हाला अपलोड करायचं आहे. इथं बघा, हे व्यक्तीचं आधार कार्ड अपलोड होत आहे. इथं हे जे पट्टी आहे इथं आता राईट टिक मार्क आलेलं आहे, म्हणजे हे अपलोड झालेलं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्टवर करायचं आहे. खालचे ऑप्शन जे आहेत दोन्ही, हे दोन्ही ऑप्शन ऑप्शनल आहेत. सदर हे डेथ सपोर्टिंग फॉर्मॅट जो आहे हा जर ॲक्सिडेंटल झाला असेल किंवा 21 वर गेला असेल तरच हे दोन ऑप्शन तुम्हाला घ्यायचे आहेत, नसेल तर तुम्ही नाही घेतले तरी चालते. पण हा फर्स्ट नंबरचा जो ऑप्शन आहे तो तुम्हाला कंपल्सरी आहे. हा डॉक्युमेंट ॲप हे तुम्हाला अपलोड करायचंच आहे, त्यामुळे प्रत्येक मृत्यू झालेल्या व्यक्तीचं आधार कार्ड घेणे हे कंपल्सरी आहे, प्रत्येकाने घ्यायचंच आहे. आणि आपल्या रजिस्टरला स्टॅपलर मारून ठेवायचं, जेणेकरून ते अपलोड करताना इथं आपण
आपल्याला त्रास होणार नाही. ठीक आहे, लिगल इन्फॉर्मेशन जे आहे ते कन्फर्म करून घ्यायचं आहे. त्याचे मृत्यूची तारीख काय आहे, लिंक काय आहे, नाव काय आहे, त्याचं जन्माची तारीख आपण टाकली ते वय, आधार नंबर, ही सगळी माहिती भरून घ्यायची आहे. त्याच्यानंतर वडिलांची माहिती पाहायची आहे, आईची माहिती पाहायची आहे, जोडीदार म्हणजे पत्नीची किंवा पतीची माहिती बघायची आहे, पत्ता चेक करून घ्यायचा आहे, आणि ज्यांना माहिती दिली त्याचीसुद्धा माहिती इथ्यामध्ये दिलेली आहे. अशा प्रकारची आपली लिगल इन्फॉर्मेशन जे आहे ते इथं कन्फर्म झाल्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं आहे. आता जे दुसरी माहिती आपण भरली होती ती आपण इथं चेक करून घ्यायची असते स्टॅस. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं बघा पत्ता चेक करायचा आहे, त्याचा धर्म दिलेला आहे, त्याच्यानंतर एज्युकेशन लेवल आहे म्हणजे किती शिक्षण झालेलं आहे, व्यवसाय काय करतो, आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट तुम्ही काय काय अपलोड केलेलं आहे सगळं याच्यामध्ये दिलेलं आहे. आता याच्यामध्ये दुसरं ऑप्शन बघू शकता, खाली दिलेलं आहे की प्रमाणपत्राचा प्रकार. आता तुम्हाला सदर प्रमाणपत्र इंग्लिशमध्ये पाहिजे का मराठीमध्ये पाहिजे का इंग्लिश मराठी दोघांमुळे मध्ये पाहिजे हे याच्यामध्ये हे प्रमाणपत्राच्या ऑप्शनमध्ये दिलेलं आहे. इंग्लिश, मराठी आणि बोथ, बोथ म्हणजे दोन्ही इंग्लिश आणि मराठीमध्ये. ठीक आहे, नॉर्मली आपण बोथच ठेवायचं आहे, कारण कसं आहे इंग्लिशसुद्धा आवश्यक आहे आणि मराठी त्याच्यापेक्षासुद्धा आवश्यक आहे, त्या कारणानं दोन्ही बोट ठेवायचं आहे. इथं शेरा टाकायचं असं शेरा टाकायचं आहे, नसेल नाही टाकलं तरी चालते. इथं टिकमार्क करायची आहे, ही सदर माहिती जी आहे ती वाचून घ्यायची, मी वाचलेली आहे, तुम्हाला वाचा असेल तर तुम्ही वाचून घेऊ शकता, आणि रजिस्टरवर क्लिक करायचं आहे. ठीक आहे, सदर रजिस्टरवर क्लिक केल्यानंतर हे नोंदणी जी आहे ती तुमची झालेली आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर सिलेक्ट सिग्नेचर ऑप्शन, ई साईन आहे की स्कॅन सिग्नेचर आहे हे सुद्धा तुम्हाला याच्यात निवडून घ्यायचं. जो रजिस्टर आहे त्या रजिस्ट्रारचा सिग्नेचर इथं आवश्यक आहे. ई साईन जर असेल तर डी एस सी लावावं लागेल, आणि साईन सिग्नेचर असेल तर साईन सिग्नेचरवर क्लिक करायचं आहे. इथं बघू शकता तुम्हाला ते साईन जे आहे ते तुम्हाला इथं आलेली आहे आणि इथं सबमिट करायचं आहे. ई साईन असेल तर डी एस सी लावायचं लागेल, अजून डी एस सीचा ऑप्शन आपल्याकडे उपलब्ध नाही. स्कॅन सिग्नेचरचा ऑप्शन आहे, आणि जे स्कॅन आपल्या याच्यामध्ये साईन केलेली आहे ती इथं आल्यानंतर सबमिट करायचं आहे. आता ते सिग्नेचर कसं स्कॅन करायचं ते सुद्धा मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्की सांगणार आहे. न सध्याच्या ह्या व्हिडिओमध्ये आता ह्या वेळेला आपण एक मृत्यूची नोंदणी इथं केलेली आहे. ठीक आहे, इथं बघू शकता अप्रुवल डाउनलोड सर्टिफिकेट. ठीक आहे, इथं तुम्ही बघू शकता तुमची नोंदणी झालेली आहे. ठीक आहे, आणि तुम्हाला जर ती नोंदणी बघायची असेल तर डेथमध्ये जाऊन सर्च डेथ रजिस्टरवर जाऊन चेक करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आता आपण इथं बघणार आहोत 24 इयर 24 जसं नॉर्मली मागच्या वेळेस आपण घेत होतो तशाच प्रकारचं आहे. ठीक आहे, जन्माची मृत्यूची तारीख जी आहे ते निवडून घेतलेली आहे आणि सर्च केलेलं आहे. इथं बघू शकता आपली नोंदणी झालेली आहे, आपला हा नोंदणी नंबरसुद्धा आलेला आहे. ठीक आहे, आणि हा नोंदणी नंबर आल्यानंतर आपल्या ज्या रजिस्टर आहे त्या रजिस्टरवर हे नोंदणी नंबर लिहायचा आहे. ठीक आहे, D 2024 27 0511 3 4 5 20. ठीक आहे, त्याच्यानंतर किती तारखेला केला आपण तर आजची तारीख आपल्याला इथं टाकून घ्यायची आहे. नोंदणी सगळी ऑनलाईन झालेली आहे, त्या कारणानं रजिस्टरवर हा रजिस्ट्रेशन नंबर लिहिणे आवश्यक आहे, कारण सर्च करताना आपल्याला इथं रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा सर्च करायची आवश्यकता असू शकते. जर तसं असेल तर करायचं आहे. त्याच्यानंतर इथं क्लिक करायचं आहे आणि इथं आपलं सर्टिफिकेट जे आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं सर्टिफिकेट जे आहे ते शो होते. ठीक आहे, हे अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन जे शो झालेलं आहे इथं तुम्ही बघू शकता. हे माहिती जी आहे ते झालेली आहे आणि हे साईन आलेलं आहे, QR कोड आलेलं आहे, सगळं झालेलं आहे. आपण सर्टिफिकेट डाउनलोड केलेलं आहे, इथं तुम्ही बघून ते सर्टिफिकेट जे आहे ते प्रिंट देऊ शकता. आणि अशा प्रकारे आपल्याला आता मृत्यूची नोंदणी करायची आहे. प्रत्येकाने जे आहे ते अशाच प्रकारची नोंदणी करायची आहे. ठीक आहे, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असतील तर मला व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. आणि त्याच्यानंतर आता पुढचा व्हिडिओ आपण एखाद्या बर्थ रजिस्टरवर किंवा याचपैकी कोणत्याही एका टॉपिकवर घेऊन येणार आहोत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. प्रत्येक मित्रापर्यंत आपला हा व्हिडिओ पोहोचवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.